आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडी जिल्हा करावा मागणी चिघळली, रास्ता रोको आणि सरकारी कार्यालयाला टाळे ठोकताना पोलिसांची धरपकड. चिकोडी शहरात आज वातावरण खूप तापलं आहे. चिकोडी जिल्हा निर्माण करावा या मागणीचं आंदोलन चिघळत चाललं आहे. गेले 48 दिवस चिकोडीला जिल्हा करावा या मागणीसाठी आंदोलन सुरू झालं आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी समिती नेमण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय अमान्य आहे असं सांगत कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि आज दिवसभर वातावरण संतापलेलं दिसून आलं. निपाणी मुदोळ हा मुख्य मार्ग कार्यकर्त्यांनी रोखून धरला. हा रास्ता रोकोमुळे वाहनांच्या रांगा लांबच लांब लागल्या होत्या. सकाळी वाहतूक ठप्प झाली होती. रास्ता रोकोनंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी चिकोडी शहरातील सगळ्या सरकारी कार्यालयाला लक्ष्य केलं आणि टाळं ठोकण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्ते आंदोलक सरकारी कार्यालयाच्या दिशेने निघाले. पोलिसांनी त्यांना रोकून धरलं. पोलीस आणि कार्यकर्त्यांच्यात झटापट झाली. ही झटापट खूप मोठी होती. पोलिसांनी बळाचा वापर केला, त्यामुळे आंदोलकही आक्रमक झाले. ही परिस्थिती पाहून पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. या ठिकाणी जवळपास 200 पोलीस, 1 DYSP, 2 जाळीच्या गाड्या, 6 PSI, 2 CPI एवढा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. BR संगापगुळ, संपदना महास्वामीजी, बसवराज, तुकाराम कोळी, चंद्रकांत हुक्किरे, त्यागराज कदम, संजू बडिगेर, नागेश माळी व अन्य कार्यकर्त्यांनी यापुढे उग्र आंदोलन करण्याचा कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध केला. हे आंदोलन रेटून चालूच ठेवणार अशी भूमिका घेतली. मानकर न्यूज साठी चिकोडीहून पद्मराज चौगले. ಎಲ್ಲವರಿಗೆ ಲೋಕಲ್ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಾಗಲಿ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ಕಣ್ತರದಲ್ಲ, ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಲಕ್ಷಣ ಕಂಡು ಬರಾನಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಈ ಹೋರಾಟ ಶುರು ಮಾಡಿದೆವು. ಹೋರಾಟ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಶಾಂತಿಯುತವಾಗಿತ್ತು. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ, ಹಿಂಸಾ ರೂಪದ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಇಳಿಬೇಕಾಗೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಹೆಜ್ಜೆ ಕಾಲು ಮೀರಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಚುನಾಯಿತ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳೇ, ನೀವು ಶಾಶ್ವತತೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಡ್ರಿ. ಜಿಲ್ಲಾ ಮಾಡ್ರೆ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಶಾಶ್ವತ ಉಳಿತೈತಿ. ಶಾಶ್ವತ ಉಳಿತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಮಾಡ್ರಿ. ಅದೆಲ್ಲ ಬಿಟ್ಕೊಟ್ಟೆ ರಾಜ ದರ್ಬಾರ್ ಬೆಳಗಾವದಾಗ ಬೆಂಗಳೂರಾಗ ಇದ್ಕೊಂಡು ರಾಜಕಾರ ಮಾಡಿ ಇವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಗುಲಾಮರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಡ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತಾನಣ್ಣ, ಜಿಲ್ಲೆ ಮಾಡಿ ಜನರ ಏನು ನಿಮಗೆ ಉಪಕಾರ ಮಾಡಿದಾರೆ ಋಣ ತೀರಿಸಿ ಅಂತೇಳಿ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇವೆ. ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಚುನಾಯಿತ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಮತ್ತೊಂದು ಸುರೇಶ್ ಅಂಗಡಿ ಅವರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಧಿಕ್ಕಾರ ಹಾಕುದಿಲ್ಲ. ಒಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾನ, ನಿಮ್ಮ ಮನೆ ಬೆಳಗಾವದಾಗಿತ್ತ, ಅದ ಕಿತ್ ತಂದ ಅಲ್ಲಿ ಕೊಕಟ್ನೂರ ಕಟ್ರಿ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಕೊಕಟ್ನೂರ ಕಟ್ರೆ ಈ ಜನರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನನ್ನೋದು ಆಗ ನಿಮ್ಗೆ ಅರ್ವಾಗ್ತೈತಿ. ಅವತ್ತಿನ ದಿವಸ ನೀವು ಜಿಲ್ಲಾಕ ಆಗರೆ ಹೂ ಅಂದಿರಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಯಾವ ರೀತಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ?